शिर्डी विमानतळ सुरू होऊन 1 वर्षाच्यावर कालावधी झालाय. येथून नियमित उड्डाणेही सुरू आहे. त्यात विमानतळ बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचं पत्र विमानतळ प्राधिकरणाला आल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डीत विमानतळ महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण चालवतंय. येथून दररोज 4 विमानांचे उड्डाण होते, तर काही खाजगी विमानंही येथे उतरत आहेत. त्यात 2 दिवसापूर्वी विमानतळाचे व्यवस्थापक यांना एक निनावी पत्र आलंय. त्यात विमानतळ उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाने याची राहता पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 26/11/18 रोजी विमानतळ मॅनेजर यांना पत्र प्राप्त झाले आहे की कोणी व्यक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे की विमानतळ आम्ही बॉम्बने उडवून देऊ असे पत्र प्राप्त झाले. त्यांनी खबर दिल्याने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. या तक्रारीनंतर राहता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडे विमानतळाला या आधीच CISFच्या जवानांची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. तेही आता सतर्क झाले आहेत. काही वर्षापूर्वी शिर्डीच्या साईबाबांचे मंदिरही उडून देण्याची धमकी आली होती. त्यानंतर मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. दुसऱ्यांदा पत्र आल्यानंतर त्या पत्राचा तपास केला असता त्या खोडसाळपणा असल्याचं आढळून आलं होतं. आता विमानतळ उडून देण्याच्या पत्राचा कसून पोलीस तपास करताय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP24 शिर्डी.